गुड इवनिंग स्टूडेंट्स, आवाज गुड ओके इवनिंग। का? यस, गुड इवनिंग एवरीवन। ठीक है, स्क्रीन वगैरह दिखते प्रॉपरली? सेशन स्टार्ट करण्यापूर्वी आत्तापर्यंत जो जो कंटेंट आपण स्टडी केला आहे ना, तो एकदा शॉर्टमध्ये रिवाईज करूया। ॲज सच आर्टिकल तसे खूप नाही आहेत पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये। चलो स्टार्ट करतो। पहा, जर का दोन लाईन्स असतील, वन लाईन इज यू इज इक्वल टू झिरो अँड सेकंड लाईन इज वी इज इक्वल टू झिरो, अशा सिच्युएशनमध्ये, अशा केसमध्ये यू इंटू वी इज इक्वल टू झिरो, दोन लाईन्सचा मल्टिप्लिकेशन, इट गिव्ज पेअर ऑफ स्ट्रेट लाईन। याला बोलतो आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन। ठीक आहे, जर का दोनही लाईन ओरिजिनमधून पास होत असतील, तर हा जो मल्टिप्लिकेशन असतो ना, तर हा मल्टिप्लिकेशन अशा फॉर्मॅटमध्ये येतो, ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, अशा फॉर्मॅटमध्ये येतो। जर का दोनही लाईन ओरिजिनमधून पास होणारे असतील, तर त्यांचा प्रोडक्ट असा बनतो, ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू झिरो। यानंतर पहा पुढे, एका लाईनचा स्लोप एम वन आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप एम टू असं ॲज्युम करूया आपण। सो सम ऑफ स्लोप मीन्स एम वन प्लस एम टू, दोन्ही लाईन्सच्या स्लोपचा ॲडिशन, इज गिवन बाय मायनस ऑफ 2h/b अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप मीन्स एम वन इंटू एम टू इज गिवन बाय a/b। पा, सम ऑफ स्लोप इज मायनस 2h/b अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप इज a/b। नाही का, स्लोपचा सम मायनस 2h/b असतो आणि प्रोडक्ट a/b असतं। या व्यतिरिक्त आणखीन एक आर्टिकल आपण असा केला, अँगल बिटवीन टू लाईन्स इज गिवन बाय मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ h² मायनस ऑफ ab डिवाइड बाय a+b, हा पण असतो। या दोन लाईनमध्ये जो अँगल असतो ना थीटा, दॅट इज गिवन बाय 2 अंडर रूट ऑफ h² मायनस ऑफ ab डिवाइड बाय a+b। परत पहा आणखीन काही गोष्टी मिस होतात का? बहुतेक आपण हे तीन कंडिशन पण स्टडी केल्यात, h² मायनस ab झिरो असेल, हा झिरो असेल, दॅट मीन्स अँगल झिरो मीन्स लाईन्स आर कोइन्सिडंट। जर का h² मायनस ऑफ ab लेसर दॅन झिरो म्हणजे निगेटिव्ह असेल आतमध्ये, तर अँगलच पॉसिबल नाही, मीन्स लाईन्सच पॉसिबल नाही आहेत। आणि h² मायनस ऑफ ab जर का ग्रेटर दॅन झिरो म्हणजे पॉझिटिव्ह असेल समजा, तर काही ना काही अँगल निघतोय, दॅट मीन्स लाईन्स आर डिस्टिंक्ट, दोन लाईन्स आहेत असा याचा अर्थ। आपण आत्तापर्यंत पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये इतकं केलेलं आहे। आता आजचा कंटेंट काय माहिती का, आज आपण हा जो आहे ना अँगल बिटवीन टू लाईन्स, या आर्टिकलवरती न्यूमरिकल करतोय, एक्सरसाइज 4.2 करणार आहे। तुम्ही म्हणाल 4.1 झाला का? 4.1 नाही झालेला ॲक्च्युली, ओके, बट आर्टिकल मी आज हा प्रिफर करतोय, 4.2 सर्व न्यूमरिकल करतोय। 4.3 तर डिलिटेड आहे, तो तुम्हाला करायचंच नाही आहे। 4.2 नंतर 4.1 बेसिकली आपण सॉल्व करूया। सो आर्टिकल आपला हा आहे, अँगल बिटवीन टू लाईन्स इज गिवन बाय 2 अंडर रूट ऑफ h² मायनस ab डिवाइड बाय a+b। तर या आर्टिकलवरती आता आपण क्वेश्चन स्टार्ट करूया। आय होप सर्वांना क्लिअर आहे, सी एक्सरसाइज नंबर 4.2। बरं, क्वेश्चन नंबर 1, आज MCQ नाही का? आहेत MCQ, MCQ आज किती आहेत माहिती आहे का? 1, 2, 3, 4 चारच MCQ आहेत, जास्त नाही आहेत, बट हे चारही MCQ अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्सवरतीच डिपेंड करणार आहेत। आणि MSTCET 2020 MCQ आहेत, 2020 जे अँगल बिटवीन लाईन्सवरती क्वेश्चन्स आले होते ना, ती क्वेश्चन्स आहेत। आज थोडेसे कालच्या कंपॅरिझनमध्ये आज MCQs थोडेसे कमी असतील, ओके। चलो आज आर्टिकल थोडेसे कव्हर करूया आणि टेक्स्टबुकचा कंटेंट कव्हर करूया। शो दॅट लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस थिंग आर परपेंडिक्युलर टू इच अदर। काय नाही यार, a+b झिरो असेल तर परपेंडिक्युलर असतं, तुम्हालाही माहिती ना, दोन लाईनमध्ये जो अँगल असतो थीटा, दॅट इज गिवन बाय वॉट, 2 अंडर रूट ऑफ h² मायनस ऑफ ab डिवाइड बाय a+b। समजा अँगल 90 पाहिजे असेल, म्हणजे टॅन 90 इन्फिनिटी, इन्फिनिटी गोष्ट तेव्हाच बनते जेव्हा खालती झिरो असेल, म्हणजे a+b झिरो याचा अर्थ काय?
दोघांचा ॲडिशन 0. इथे पहा ना, ए आणि बीचा ॲडिशन कराल, एचा व्हॅल्यू 3 आहे, बीचा व्हॅल्यू मायनस ऑफ 3 आहे, ॲडिशन कराल तर 0 बनतोय, दॅट मीन्स लाईन्स आर परपेंडिक्युलर. सो डन. क्वेश्चन नंबर 2, ते म्हणतात शो दॅट लाईन्स आर कोइन्सिडंट. हे पहा, एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0 असेल तर लाईन्स कोइन्सिडंट असतात. इथे पहा, तर ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 आहे. एची व्हॅल्यू कम्पेअर कराल तर 1 बनते, 2hची व्हॅल्यू 6 म्हणजे एचची व्हॅल्यू 3 बनते, आणि बीची व्हॅल्यू जी आहे. पहा, बीची व्हॅल्यू आहे जी. लाईन्स कोइन्सिडंट असण्यासाठी एच स्क्वेअर मायनस ए बी 0 पाहिजे. सो तर इथे जी मे बी थोडंसं रॉंग दिसतं मला. शो दॅट लाईन्स आर कोइन्सिडंट. ओके, सो एच स्क्वेअर करा. एच स्क्वेअर बहुतेक इथे 9 आहे, बरं, जी नाही येतो, 9 आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. सो एच स्क्वेअर मायनस ए बी करतोय आपण. एच स्क्वेअर मीन्स 3चा स्क्वेअर 9, मायनस ऑफ ए व्हॅल्यू इज 1, बी व्हॅल्यू इज 9 हिअर. सो 0 बनतोय ना. सो एच स्क्वेअर मायनस ए बी 0 बनत असेल, दॅट मीन्स लाईन्स आर कोइन्सिडंट. येस, प्रथमेश 2021 पण पी वाय क्यूज आहेत. ओके, बट त्याची सिरीज थोडीशी वेगळी रन होईल. मे बी आता हा सिलेबस संपूर्ण जाईल ना, हा टॉपिक झाल्यानंतर, त्याच्यानंतर बघू कसं प्लॅन होऊ शकतो. पी वाय क्यूज आहेत, 2021 पी वाय क्यूज आहेत. ओके, बट हा सिलेबस संपूत एकच टॉपिक बाकी, हा झाल्यानंतर मग बघू. आणखीन काही थिंक नाही केलं की काय घ्यायचं याच्यानंतर. याच्यानंतर जस्ट असा एक थॉट आला होता की डाऊट्स घ्यायचे, फक्त डाऊट सेशन रन करायचे. एक गुगल फॉर्म द्यायचं, त्याच्यावरती डाऊट्स विचाराल तुम्ही, कोणत्याही टॉपिकचे असतील, मग ते काही रिलेशन नाही त्याचं. आणि रोज बस फक्त 10-10 एम सी क्यूज घ्यायचे डाऊट्सवाले, कारण की डाऊटवाले एम सी क्यू चांगले असतात. सो असं आहे थिंकिंग. ओके, क्वेश्चन नंबर 3, फाईंड द व्हॅल्यू ऑफ के इफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय आर परपेंडिक्युलर टू इच अदर. यार, लाईन परपेंडिक्युलर असतील तर ते ए आणि बीचा ॲडिशन 0 असला पाहिजे. पा, केचा व्हॅल्यू 4 असला पाहिजे, 4 आणि मायनस 4चाच ॲडिशन 0 बनवू शकतो. ओके, सो डायरेक्टली के इज इक्वल टू 4 क्लेम करून टाकाल. लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर ए प्लस बी 0 असायला हवा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4, फाईंड मेजर ऑफ अक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दीज इक्वेशन्स. या लाईनमधला अक्यूट अँगलचा फॉर्म्युला, अक्यूट अँगलचा व्हॅल्यू शोधायचा आपल्याला. मी ना यात एक काम करतो, हा एक करून दाखवतो आणि त्यानंतर हा एक करून दाखवतो. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. टॅन थीटा इज इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ऑफ ए बी डिवाइड बाय ए प्लस बी. चलो तर पहा, 2 अंडर रूट ऑफ, हे पहा, 2hचा व्हॅल्यू मायनस 4√3 आहे, म्हणजे एचचा व्हॅल्यू त्याला डिवाइड बाय 2 करा. हा 2h आहे ना, म्हणजे एच व्हॅल्यू काय असणार, डिवाइड बाय 2 होणार ना इथे. सो मायनस ऑफ 2√3 बनणार. सो एचचा स्क्वेअर करायचा आपल्याला, तरी एचचा स्क्वेअर जो की 12 बनतो आहे, मायनस ऑफ ए इंटू बी, पा ए इंटू बी इज ॲक्च्युली 9, डिवाइड बाय ए प्लस बी. ए प्लस बी मीन्स 3+3 = 6, 3 1, सॉरी 2 1, 2 3 = 6. वरती 3 बनतो, मीन्स लाईक √3/3, विच इक्वल टू √3/3ला आपण √3 × √3 लिहू शकतो, कॅन्सल. सो टॅन थीटा इज इक्वल टू 1/√3, दॅट मीन्स अँगल शुड बी 30 degrees. अँगल शुड बी वॉट? 30 degrees. क्लिअर आहे. चलो हा करा आणि सांगा मला, कळवा. हा बहुतेक काल केला होता का आपण? हा कालच क्वेश्चन केला होता बहुतेक, नाही का? आज काही रिपीट घेण्यात काही मिनिंग नाही आहे. आपण याच्यातला अँगल शोधला होता ना काल, नाही का? मी असं बोललेलं की एच्या जागी 1 आणि बीच्या जागी 1 अज्युम करा. नाही, बट इथे तर तुम्हाला कन्व्हेन्शनली करायला लागेल बोर्डमध्ये, आणि कालच्या लेक्चरमध्ये मी कन्व्हेन्शनली ॲज वेल ॲज लाईक शॉर्ट ट्रिक पण सांगितला होता, कारण की तो एम सी क्यू होता. ऑप्शन्स पाहून आपल्याला एक हिंट मिळाली होती, नाही का, की ए आणि बीवरती तो डिपेंड नाही करत अँगल. हा क्वेश्चन कालच्या लेक्चरमध्ये झालेला आहे. ठीक आहे, तर या क्वेश्चनच्या ऐवजी मी हा वाला क्वेश्चन प्रिफर करतो. सो चलो कॅल्क्युलेट करा. टॅन थीटा मीन्स अँगल बिटवीन टू लाईन्स इज गिवन बाय 2 अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ऑफ ए बी होल डिवाइड बाय ए प्लस बी. बघा रे, इथे एचा व्हॅल्यू 2 आहे, 2hचा व्हॅल्यू 7 आहे, आणि बीचा व्हॅल्यू 3 आहे. टाकून द्या, 2 अंडर रूट ऑफ एचचा व्हॅल्यू 7/2, मीन्स लाईक त्याचा स्क्वेअर 49/4, मायनस ऑफ
ए इंटू बी इज सिक्स डिवाइड बाय ए प्लस बी जो कि फाइव है, टू अंडर रूट ऑफ हाँ फोर इसे जाता हूँ, 49 माइनस ऑफ 24 इज 25 डिवाइड बाय हाफ फोर एज इट इज नोट करते हैं इथे डिवाइड बाय 5 है खालती तुम्हारा तुम्हारा माहितीच तो 5 आणि 25 कॅन्सल बिकॉज 5 अंडर रूट मध्ये गेला तर 25 बनतो कॅन्सल, 4 अंडर रूटच्या बाहेर आला तर 2 बनतो आणि तो 2 2 कॅन्सल होतो 1 बनतो, सर्व काही 1 बनतं, टॅन थीटा 1 बनतो दॅट मीन्स थीटा इज इक्वल टू 45 यस, हा पण क्वेश्चन झाला होता बहुतेक एमसीक्यूमध्ये आपला. खैर 1 2 3 4 चार क्वेश्चन झालेले, ते 3 क्वेश्चन बाकी आहेत इन्स्टंटली होऊन जातील 5 मिनिटात. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7 आता हे क्वेश्चन करायचे आहेत आपल्याला. या क्वेश्चन नंबर 5 पाहू. रीड करा क्वेश्चन नंबर 5. तर फाइंड कंबाइंड इक्वेशन बा मी रीड करतो, फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स थ्रू ओरिजिन ओके इज ऑफ मेकिंग एन एंगल ऑफ 30 डिग्री विथ दिस पर्टिक्युलर लाइन. म्हणजे तुम्हाला काय करायचं माहिती का, पाहा सांगतो. फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन ओके, ओरिजिनमधून पास होणाऱ्या लाईन्सचा इक्वेशन शोधायचं आहे विच आर मेकिंग अन अँगल ऑफ 30 डिग्री. एक असेल यार अशी कोणती तरी लाईन, ही एक लाईन आहे. तर या दोनही सॉरी या लाईनला आपल्या लाईननी 30 अँगल गेला पाहिजे, किती 30 या लाईनसोबत आपल्या या दोन लाईननी 30 अँगल केला पाहिजे. तर आपल्या अशा दोन लाईनचं आपल्याला कंबाईंड इक्वेशन शोधायचं आहे. पहिली तर गोष्ट दोन लाईन असतील जे की 30-30 अँगल करतील बिकॉज हा मधातला अँगल 90 हा वाला लाईन 90 अँगल करतो याच्यासोबत, मग याला जर का इकडे रोटेट माराल असा अँगल कमी कमी होत जाईल कमी कमी होत जाईल आणि कधीतरी जाऊन 30 डिग्री होईल. सिमिलर वेमध्ये हा मधातला जो 90 होता त्याला जर का इकडे रोटेट माराल असा लाईक इकडे शिफ्ट कराल तो पण अँगल कमी कमी होत जाऊन कधी ना कधी तो 30 डिग्री बनणारच ना शेवटी. सो 30 डिग्री करणार आहे असे आपल्याकडे दोन अँगल्स असतील पहा सॉरी दोन लाईन्स असतील, हे दोन ब्लू लाईन्स आहेत 30-30 अँगल करणार. सो फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन लाईन्स थ्रू ओरिजिन इच ऑफ विच मेकिंग अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ दिस लाईन, या लाईनसोबत दोघे पण 30 डिग्री करत आहे. यार आता आपण एक काम करूया पहा, या लाईनचा स्लोप एम वन असेल आणि या लाईनचा स्लोप एम टू असेल, थोडंसं समजून घेऊया हळूहळू. तर या लाईनचं इक्वेशन ना वाय इज इक्वल टू एम वन एक्स असेल आणि या लाईनचं इक्वेशन ना वाय इज इक्वल टू एम टू एक्स असेल. ठीक आहे, लाईन ओरिजिन मधून पास होतो तर वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी मधला सी हा जो कॉन्स्टंट आहे तो डेफिनेटली ऍब्सेंट असेल हवा. ठीक आहे, इथे मी असं म्हणतोय पहा, लेट एम बी दी स्लोप ऑफ अ लाईन, लेट एम बी दी स्लोप ऑफ लाईन विच मेक्स अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ दिस पर्टिक्युलर लाईन. कोणत्या लाईनसोबत? 3x प्लस 2y मायनस ऑफ 11 इज इक्वल टू 0. तर या लाईनसोबत 30 डिग्री करणारा जो लाईन आहे त्याचा स्लोप एम असा आपण ॲज्युम करतो. हे पहा आपल्याला इथे माहिती आहे की दोन लाईन्स आहेत, पण आता मॅथमॅटिकली जर का तुम्ही थिंक कराल तर आणखीन हे प्रूव्ह झालेलं नाही की दोन लाईन्स आहेत नाही का, ते तर इक्वेशन वगैरेमधून बघू आपण एमच्या दोन व्हॅल्यू आल्या तर समजून घेऊ की दोन लाईन्स आहेत. सो आत्ता तरी ॲझम्पशन आपलं इतकंच आहे, लेट एम बी दी स्लोप ऑफ अ लाईन विच मेक्स अन अँगल 30 डिग्री विथ दिस पर्टिक्युलर लाईन. आता या लाईनचा जर का स्लोप पाहाल तुम्ही, स्लोप मीन्स मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ वाय असा असतो की नाही स्लोप त्या ब्लॅक लाईनचा, चेक करा. ठीक आहे, तर आपल्याला काय पाहिजे की आपला लाईन
आणि त्यांचा लाईन, आपला लाईन मीन्स लाईक एम स्लोप असलेला लाईन, बरोबर ना, एम स्लोप असलेला लाईन, आणि त्यांचा लाईन म्हणजे हा वाला जो गिवन लाईन आहे. सो एम वन मायनस ऑफ एम टू बाय वन प्लस एम वन एम टू. पहा मी काय केलं सांगतो तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे का दोन लाईनमधला जो अँगल असतो, एका लाईनचा स्लोप एम वन आहे, एका लाईनचा स्लोप एम टू आहे. अँगल बिटवीन टू लाईन्स इज गिवन बाय एम वन मायनस ऑफ एम टू डिवाइड बाय वन प्लस एम वन एम टू. एकाचा स्लोप एम वन आहे, एकाचा स्लोप एम टू आहे. जर का लाईन्सचे स्लोप असे असतील तर दोन लाईनमध्ये अँगल तर एम वन मायनस एम टू बाय वन प्लस एम वन एम टू असतो, बरोबर. तेच तर करतो आहे मी. तर अँगल बिटवीन अवर लाईन अँड गिवन लाईन इज 30 डिग्री, नाही का? सो टॅन 30 इज इक्वल टू, बट अँगल बिटवीन टू लाईन्सचा फॉर्म्युला माहिती, एम वन मायनस एम टू, एम टू म्हणजे गिवन लाईन्सचा स्लोप, डिवाइड बाय वन प्लस एम वन एम टू. आपण असं ॲज्युम केलं इथे की एम विथ द स्लोप ऑफ लाईन विच मेक्स अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द गिवन लाईन. तर एम हा अशा लाईनचा स्लोप आहे की जो 30 डिग्री अँगल करणार आहे या लाईनसोबत. आता आपल्याला हे माहीत नाही आहे ॲक्च्युली की अशी एक लाईन आहे 30 डिग्री करणारी की दोन लाईन आहे. तसं डायग्राम वगैरे ड्रॉ केल्यानंतर समजतं, बट ज्यावेळेस आपण फक्त थेरॉटिकली लाईक क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपल्याला आणखीन क्लिअर नाही आहे. सो टॅन 30 इज 1/√3 इज इक्वल टू, न्यूमेटर चेक कराल तर एम प्लस 3/2 बनतो तो, किंवा हा होता 2 तिकडे टाका तुम्ही, 2m+3 बनतो, होल डिवाइड बाय 2, होल डिवाइड बाय हा 2 इथे जातो बा, 2 - 3m होल डिवाइड बाय 2 बनतो, 2 विल गेट कॅन्सल, नाही का? इथे मॉड होतं, दोन्ही हवं तर दोन्ही साईडला तुम्ही स्क्वेअर करा. इथे बनतो 1/3 आणि इथे बनतो 2m+3 होल स्क्वेअर होल डिवाइड बाय 2 - 3m होल स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. सी इथे वरती एक्सप्लेन करतो एकदम टॉप कॉर्नर. सो 2 - 3m होल स्क्वेअर शुड बी इक्वल टू 3 times 2m+3 होल स्क्वेअर. बघा रे, ए मायनस बी होल स्क्वेअर काय, ए स्क्वेअर मायनस ऑफ ट्वाईस ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर 3m होल स्क्वेअर इज इक्वल टू 3 नोट करतो मी इथं ब्रॅकेटमध्ये, ए प्लस बी होल स्क्वेअर अगेन, सो दॅट इज ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी, ट्वाईस ए इंटू बी दॅट इज 12m बनेल तो, प्लस बी स्क्वेअर इज लाईक 3 स्क्वेअर जो की 9 बनतो. येतो यार एमच्या फॉर्ममधला क्वाड्रॅटिक येतो. पा 4 - 4 - 12m प्लस 9m² इज इक्वल टू 12m² प्लस 36m प्लस 27, बरोबर. पा आता लास्ट फायनल इक्वेशन करूया आपण. 12m² - 9m² इज 3m² कुठे लिहू आता, इथे लिहितो बा 3m² देन 36m आणि हा मायनस तिकडे जाऊन प्लस होतो काय, म्हणजे 48m बनतो, 48m बनतो. यानंतर 27 - 4 कराल तर हा 23 बनतो, इज इक्वल टू 0 बनतो. तर हा आपला एमच्या फॉर्ममधला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. बरं तुम्ही मला सांगा की एमच्या किती व्हॅल्यूज निघतात, एमच्या दोन व्हॅल्यू निघतात इथून, म्हणजे असे दोन लाईन्स आहेत, बरोबर ना. एमच्या दोन व्हॅल्यू कोणत्या निघतात माहिती का, एम वन आणि एम टू निघतो ॲक्च्युली. बट तुमच्या माहितीच तर एम वन म्हणजे पण वाय बाय एक्सच आहे आणि एम टू म्हणजे पण वाय बाय एक्सच आहे, नाही का? एम टू पण वाय बाय एक्सच असणार ना. तर हा जो इक्वेशन दिसतोय तुम्हाला, बरोबर, इथून एमच्या दोन व्हॅल्यूज निघतील. एक व्हॅल्यू निघेल जो याला लाईक याचा स्लोप देईल आणि दुसरी व्हॅल्यू निघेल तो याचा स्लोप देईल. आता या इक्वेशनमध्ये एम वन टाकला तरी हा सॅटिस्फाय होणार आहे किंवा एम टू टाकला तरी सॅटिस्फाय होणार आहे, बट बोथ एम वन एम टू यांना आपण वाय बाय एक्स असं लिहू शकतो. सो एमच्या जागी फक्त वाय बाय एक्स लिहून टाका तुम्ही डायरेक्टली. सो 3 × y/x होल स्क्वेअर प्लस 48 × y/x प्लस 23 इज इक्वल टू 0. सो हे दोन लाईनला रिप्रेझेंट करतं इक्वेशन, कारण की आपण बघितलं ना की एमच्या दोन व्हॅल्यू निघतात. सो हा पण इक्वेशन दोन लाईनला रिप्रेझेंट करतो अँड दिस इज नथिंग बट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. अशा दोन लाईनचं कंबाइंड इक्वेशन आहे और जॉईंट इक्वेशन आहे जे की 30 डिग्री अँगल करतात या लाईनसोबत.
नाही याला थोडंसं मॉडिफिकेशन करू शकता तुम्ही, हवं तर एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करा इथे. हा दिसायला आता असं दिसेल ना, 3 y² डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 48 y बाय एक्स प्लस 23 इज इक्वल टू 0, नाही का? एक्स स्क्वेअरनी सरळ सरळ मल्टिप्लाय करा तुम्ही दोन्ही साईडला. सो इथे 3 y² बनेल प्लस 48 x y बनेल प्लस 23 x² बनेल इज इक्वल टू 0 बनेल, जस्ट मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर हियर. इथे पण एक्स स्क्वेअर इंटू 0 x² सो इथे तर 0च राहणार, आणि इथे एक्स स्क्वेअरनी मल्टिप्लाय केल्यानंतर बघा तुम्ही काय होतं. इक्वेशन म्हणतो आहे असं, ठीक आहे? मला वाटतं आणखीन एक क्वेश्चन थोडंसं प्रॅक्टिससाठी करायला हवं, याच टाईपचं सेम एक्झॅक्टली सेम टाईपचं. जस्ट चेक करू देत काही आहे का. हा क्वेश्चन करूया मी तर म्हणतो, क्वेश्चन नंबर 4. बरं, सेम टाईपचा क्वेश्चन आहे, जस्ट प्रॅक्टिससाठी मी देतो आहे तुम्हाला, तुम्ही तुमच्या एंडवरती करा बरं. मी पण करीनच एक्सप्लेन तसं, पण तो प्रोसिजर फक्त हाताखालून जायला हवं परत एकदा, नाही का? फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ अ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड मेकिंग अँगल 30 डिग्री विथ धिस पर्टिक्युलर लाईन. बघा डायग्राम ड्रॉ करतो मी, हवं परत. एक लाईन आहे ओरिजिनमधून पास होणाऱ्या अशा दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन शोधायचं आपल्याला. या अशा दोन लाईन्स आहेत ज्या की 30 डिग्री आणि 30 डिग्री अँगल करतात. कोणासोबत? तर 3x प्लस वाय मायनस 6 इज इक्वल टू 0 यावाल्या लाईनसोबत. 30 डिग्री आणि 30 डिग्री अँगल केला पाहिजे अशा या दोन लाईन्स आहेत, आणि अशा या दोन लाईन्सचं आपल्याला जॉईंट इक्वेशन शोधायचं, बरोबर ना? परत तेच, एका लाईनच्या स्लोपला एम वन बोलू, एका लाईनच्या स्लोपला एम टू बोलू, म्हणजे या लाईनचं इक्वेशन वाय इज इक्वल टू एम वन एक्स, आणि या लाईनचं इक्वेशन बनेल पा वाय इज इक्वल टू एम टू एक्स. आता जस्ट मी इथे लिहितोय, लेट एम बी द स्लोप ऑफ अ लाईन विच मेक्स अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ दिस पर्टिक्युलर लाईन. म्हणजे एम हा अशा लाईनचा स्लोप आहे जो की याच्यासोबत 30 डिग्री अँगल करतोय, म्हणजे एम बेसिकली याच्या लाईन या लाईनचा स्लोप आहे, किंवा मे बी या लाईनचा स्लोप असेल. फॉर्म्युला यूज करतोय, टॅन ऑफ अँगल बिटवीन टू लाईन्स इज गिवन बाय एम वन मायनस ऑफ एम टू डिवाइड बाय 1 प्लस एम वन एम टू. सो टॅन ऑफ अँगल ऑफ इन्क्लिनेशन, अँगल ऑफ इन्क्लिनेशनचा सॉरी टॅन ऑफ अँगल बिटवीन टू लाईन्स इज एम वन मीन्स पहिल्या लाईनचा स्लोप, मीन्स आपल्या लाईनचा स्लोप जो की एम आहे, मायनस ऑफ एम टू मीन्स हा जो गिवन लाईन आहे त्याचा स्लोप, स्लोप ऑफ दिस गिवन लाईन इज मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स बाय कोएफिशियंट ऑफ वाय, म्हणजे -3 म्हणतो. सो एम टू जागी -3 लिहितो, डिवाइड बाय 1 प्लस एम वन इंटू एम टू. ते तर डिमांड करताय की अँगल बिटवीन टू लाईन्स 30 डिग्री असला पाहिजे, सो टाकून द्या तुम्ही 30 इथे. सो टॅन 30 टाकाल तर इथे 1/√3 बनेल इज इक्वल टू मॉडमध्ये एम प्लस 3 होल डिवाइड बाय 1 मायनस ऑफ 3 एम बनेल. बस दोन्ही साईडला स्क्वेअर करा, एमच्या फॉर्ममधला क्वाड्रेटिक बनेल, सॉल्व्ह करा, आन्सर येऊन जाईल. पा इथून पुढे सॉल्व्ह करायचं काय तुम्हाला, दोन्ही साईडला स्क्वेअर करा हवं तर आधी. हे होईल का तुमच्याने? येस सर. ओके, एम टू पुट केलं नाही समजलं मला डाऊट, एम वन केलं असतं तर नाही रे, जस्ट एम टाकला आपण तिथं, एम वन नाही टाकला मी इथं. एक फॉर्म्युला एम वन मायनस एम टू और एम टू मायनस एम वन, एम टू मायनस एम वन केलं तरी चालतं किंवा एम वन मायनस एम टू केलं तरी चालतं, काही फरक नाही पडत. सर बोल. सर ते व्हॅल्यू आपण म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये एम टू च्या जागी पुट केली की नाही, स्लोपची व्हॅल्यू ती एम वन च्या जागी जर केली असती तर इथे केली असती तर असं म्हणतोय का? अच्छा, म्हणजे फॉर्म्युला असा उलटा लिहिला असं तर म्हणतोय का? हो सर. काही फरक नाही पडणार, हे बघ काय सांगतो तुला. समज याची व्हॅल्यू 4 आली किंवा -4 आली, समज या डिफरन्सची व्हॅल्यू, ही जर का गोष्ट उलटी लिहिली आपण तर हे -4 आला होता ना, तर -4च्या जागी मे बी +4 येईल उलटा लिहिल्यानंतर, बट अल्टिमेटली शेवटी मॉडच होणार आहे. सो 4 आला काय किंवा -4 आला काय, अल्टिमेटली मॉड झाल्यानंतर 4च होणार आहे.
सो ॲज सच हा डिफरन्स मॅटर नाही करत की M1 मायनस M2 की M2 मायनस M1, कारण की मॉड आहे ना तिथे. ओके सर. आता दोन्ही साईडला स्क्वेअर करा, इथे 1 डिवाइड बाय 3 बनेल, इथे स्क्वेअर कराल तर M+3चा होल स्क्वेअर बनेल, डिवाइड बाय इथे 1 - 3M चा होल स्क्वेअर बनेल. आणि याच्या पुढचा प्रोसेस तर तुम्हाला माहिती आहे बहुतेक, नाही का, की M च्या फॉर्ममधला क्वाड्रॅटिक बनतो आणि एंडला जाऊन M च्या जागी फक्त Y/X टाकून द्यायचं, म्हणजे तुमचं काम होऊन जातं. एंडला जाऊन M च्या जागी फक्त Y/X टाकून द्या, म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मिळून जाईल तुम्हाला, X²Y² च्या फॉर्ममधला इक्वेशन बनेल. पण हा M च्या फॉर्ममधला क्वाड्रॅटिक असल्यामुळे तो 2M देतो ॲक्च्युली, म्हणजे हा इक्वेशन 2M देतोय, नाही का, M च्या 2 व्हॅल्यूज देतोय. आणि दोन्ही केसेसमध्ये M च्या व्हॅल्यूजमध्ये तुम्हाला हे माहिती M ची व्हॅल्यू Y/X असणार आहे, नाही का, M ची व्हॅल्यू काय असणार आहे, Y/X असणार आहे. सो हा क्वाड्रॅटिक इक्वेशन M1 आणि M2 दोघांनी लाईक त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय केला पाहिजे. सो हा जो स्लोप आहे M1च्या जागी Y/X जर का टाकलं समजा तुम्ही इथे, तर इक्वेशन निघून जाईल पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा. ठीक आहे, मी आता हे एक्सपेक्ट करतो, इथून पुढचं सिम्प्लिफिकेशन लास्ट समच्या रेफरन्सने तुम्ही करू शकाल. सी क्वेश्चन नंबर 6 अँड क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 6 पाहिले आता. पहा काय म्हणतात क्वेश्चन नंबर 6 मध्ये. अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दॅट इक्वेशन इज इक्वल टू अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन, म्हणजे दोन लाईनमधला अँगल सेम आहे. म्हणून हे बघा, या दोन लाईनमधला अँगल तर तुम्हालाही माहिती, टॅन थीटा इज वॉट 2√H²-AB/A+B इज इक्वल टू, आता या दोन लाईनमधला पण अँगल माहिती आहे आपल्याला, 2√H² 2H - 5 2H जर का -5 असेल तर H - 5/2, बट त्याचा स्क्वेअर मीन्स 25/4. H²-AB इज 6, डिवाइड बाय A+B इज 5. सो या दोन लाईनमधला अँगल आणि या दोन लाईनमधला अँगल सेम आहे असं ते क्लेम करत आहे. देन हे असं काहीतरी प्रूव्ह करायचं आपल्याला. बघा, 2√H²-AB/A+B इज इक्वल टू 2√25-24, नाही का, 6 × 4 = 24, होल डिवाइड बाय 4 आहे √मध्ये, बट तो बाहेर आला तर बनतो 2 आणि खालती 5 पण आहे. शेवटी 5 5 विल गेट कॅन्सल, हा 1 बनतो, 1चा √1च असणार शेवटी. पण आपल्याला ना दोन्ही साईडला स्क्वेअर करायला लागणार. सो 2चा जो स्क्वेअर आहे तो बनतो 4 ब्रॅकेटमध्ये H²-AB बरोबर डिवाइड बाय A+B खालती होता, बट त्याचा पण स्क्वेअर करायला लागणार बिकॉज कम्प्लीट स्क्वेअरच मारला आपण इथे. अँड दॅट इज इक्वल टू, हा तर 1 आहे, 1चा √1च असणार आणि 5चा जो स्क्वेअर आहे तो बनणार 25. सो 25 इकडे आणि हा इकडे, सो 25 × 4 = 100 × H²-AB इज इक्वल टू A+B चा होल स्क्वेअर. एंट्रन्समध्ये काय होतं माहिती का, असं विचारलं जाईल मे बी, इफ अँगल बिटवीन दीज टू लाईन्स अँड अँगल बिटवीन दीज टू लाईन्स इज सेम, देन A+B होल स्क्वेअर इज इक्वल टू H²-AB. इथे थोडंसं लाईक वॅकंट स्पेस असेल ज्यामध्ये कोणता नंबर आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असणार आणि ऑप्शन येतील 100, 80, 90, 110 काही पण येतील. सो त्यातून आपल्याला 100 चूज करायचं असतं, मीन्स एक्झॅक्टली सेम क्वेश्चन एंट्रन्समध्ये असा कन्वर्ट होतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7 पाल. पा काय म्हणतात,
फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन, फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन एंड ईच ऑफ विच मेकिंग 60 डिग्री विथ वाई एक्सिस. हे बा, वाय एक्सिस सोबत 60-60 अँगल मारला पाहिजे दोघांनी पण. आता वाय एक्सिस सोबत जर का 60-60 अँगल असेल तर एक्स एक्सिस सोबत 30-30 अँगल असला पाहिजे ना. सांगा बरं आता या लाईनचं इक्वेशन काय असेल. वाय इज इक्वल टू एम एक्स, बिकॉज सी प्रेझेंटच नसला पाहिजे बिकॉज ओरिजिन म्हणून लाईन पास होतं. पण ना म्हणता ना फाईंड कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. सो वाय इज इक्वल टू आता या लाईनचा स्लोप हा टॅन 30 इंटू एक्स असणार, म्हणजेच वाय इज इक्वल टू टॅन 30 तर 1/√3 आहे इंटू एक्स असणार. √3 थ्री जाऊन मल्टीप्लाय, सो √3 वाय मायनस ऑफ एक्स इज इक्वल टू 0 असणार आहे. ठीक आहे, चलो हा या लाईनचं पण इक्वेशन वाय इज इक्वल टू एम एक्स असणार. सो वाय इज इक्वल टू एम, एम इज स्लोप, स्लोप तर इथे टॅन ऑफ मायनस 30 कारण की हा क्लॉकवाईज सेन्सवाला रोटेशन. सो वाय इज इक्वल टू एम इंटू एक्स. सो वाय इज इक्वल टू टॅन ऑफ मायनस 30 इज मायनस ऑफ टॅन 30, टॅन 30 अगेन 1/√3 बनतो इंटू एक्स. सो √3 वाय प्लस एक्स इज इक्वल टू 0. पण √3 वाय आणि हा मायनस एक्स जो येतो तिकडे जाऊन प्लस एक्स इज इक्वल टू 0 हा बनतो यावाल्या लाईनचा इक्वेशन. आता या दोन लाईनच्या इक्वेशनला, या दोन लाईनच्या इक्वेशनचा तुम्हाला प्रोडक्ट करायचा, ऑटोमॅटिकली तुम्हाला जॉईंट इक्वेशन मिळून जाईल. करा बरं प्रोडक्ट दोघांचा पण, √3 वाय मायनस ऑफ एक्स इंटू √3 वाय प्लस एक्स या दोघांचं प्रोडक्ट शुड बी इक्वल टू 0. सो ए मायनस बी इंटू ए प्लस बी इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, √3चा स्क्वेअर इज 3, ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर मीन्स असा 0 बनला पाहिजे. चेक करा सर, एक लाईन सेकंड क्वाड्रंट मध्ये नाही करू शकत? कोणत्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट मध्ये. अच्छा इथे म्हणतो का तू? हीच तर लाईन ही आहे ना, त्या लाईनलाच एक्सटेंड करशील तर तीच लाईन आहे ती. तुला समजलं का? यस सर. बघ हा अँगल 60 असेल ना तर हा पण अँगल 60 असणार बाय डिफॉल्ट. इवन थर्ड क्वाड्रंट मध्ये पण असेल, हा 60 असेल तर हा पण 60 असणार शेवटी. सो लाईनला एक्सटेंड करायचं फक्त. तर पहा रे, हा आपला एक्सरसाइज नंबर 4.2 होता. तुमचं टार्गेट काय माहिती का? 4.2 पूर्वीचे काही सॉल्व एक तर मीच करून दाखवला तुम्हाला, बट अँगल बिटवीन लाईन्सचा आर्टिकल एकदम सोपा आहे, डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड आहे. हा एकच फॉर्म्युला असतो, हा वाला 2√a² - ab वाला डिवाइड बाय प्लस बी. बस अँगल बिटवीन टू लाईन्स फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि आन्सर शोधायचा. अशीच क्वेश्चन आहे तिथे याच्यामध्ये पूर्णपणे. 4.2 उलट सोपा आणि छोटा आहे कम्पेअर टू 4.1. एक चार एक क्वेश्चन घेतोय आणि त्यानंतर थांबूया आपण आजचं सेशन. आता हे सर्व क्वेश्चन, चारही क्वेश्चन 2020 MSTCET-मधून आलेले क्वेश्चन्स आहेत. अगेन आर्टिकल तोच आहे, अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स, कारण की आज अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्सचं प्रॅक्टिस घेतो ना, तर MCQ पण त्याचेच आहेत सर्व काही. चलो करो. मेजर ऑफ एक्यूट अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन इज व्हॉट? अक्यूट अँगल शोधायचा. बहुतेक हा पण क्वेश्चन टेक्स्टबुकमधलाच आहे का? एक मिनिट, काय होल्ड करा, चेक करतो. टेक्स्टबुकमध्ये होता का रे हा? येस सर. सेम ना हे बरं, ॲज इट इज टेक्स्टबुकमधले पण खूप सारे क्वेश्चन विचारतात बरं CET. जस्ट चेक करतोय, बहुतेक हा क्वेश्चन हाच आहे ना, क्वेश्चन नंबर 4 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे हा, जो की ऑलरेडी आपण करून बसलेला आहे. ठीक आहे चलो सेकंड बघ काय म्हणतात. इफ इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ कोइन्सिडेंट लाईन्स देन व्हॉट? इथे ना 2h व्हॅल्यू h आहे, ऍक्च्युली 2h व्हॅल्यू इज h, दॅट मीन्स h व्हॅल्यू इज h बाय 2. आपल्याला तर माहिती लाईन्स आर कोइन्सिडेंट इफ h² - ab इज इक्वल टू 0, दॅट मीन्स
एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू झिरो असला पाहिजे. बरोबर, मीन्स एच स्क्वेअर मायनस फोर ए बी बाय फोर हा झिरो असला पाहिजे. याचाच अर्थ एच स्क्वेअर मायनस फोर ए बी हा झिरो असला पाहिजे, किंवा एच स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए बी असला पाहिजे. असं असेल तरच लाईन्स कोइन्सिडेंट असतील. ऑप्शन नंबर बी बरोबर. ठीक आहे, पुढे जाता. हा पाहू, नाही आता असं इक्वेशन तुम्ही बघितलं नसेल ॲक्च्युली, एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर प्लस टू जी एक्स प्लस टू एफ वाय प्लस सी. पुढे पण असतं बरं, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. नाही, या अशा लाईन्स असतात ना ज्या ओरिजिनमधून पास नाही होत. जर का लाईन्स, दोन्ही लाईन्स ओरिजिनमधून पास नसेल होत ना, तर त्यांचा जर का जॉईंट इक्वेशन शोधला तर तो अशा फॉर्मॅटमध्ये येतो ज्यामध्ये एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर सॉरी प्लस एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर प्लस टू जी एक्स प्लस टू एफ वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो असा फॉर्मॅट असतो तो, जर का लाईन ओरिजिनमधून पास नसतील होत तर. बट फॉर्म्युला अगेन सेम, अँगल बिटवीन लाईनचा फॉर्म्युला काही चेंज नाही होत. तर आपल्याला ते असं सांगतात, इट रिप्रेझेंट्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, ओके फाईन, वेअर लॅम्बडा इज रिअल नंबर, ठीक आहे, अँड थीटा इज अँगल बिटवीन दॅम. आता ते विचारते कोसेक्स स्क्वेअर थीटाचा व्हॅल्यू शोधा म्हणे. आधी टॅन थीटा तर शोधा. टॅन थीटा इज इक्वल टू टू अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ऑफ ए बी डिवाइड बाय प्लस बी. बरोबर, दॅट मीन्स टॅन थीटा इज इक्वल टू टू अंडर रूट ऑफ, पहा रे एच किती आहे, टू एच इज मायनस थ्री, म्हणजे एच इज मायनस थ्री बाय टू. करा एचचा स्क्वेअर, मायनस थ्री बाय टूचा स्क्वेअर करा, एच स्क्वेअर मायनस ऑफ ए बी, ए बी ए बी ए बी चेक करा काय, हे पहा ए इज वन अँड बी इज लॅमडा, ए इंटू बी, वन इंटू लॅमडा इज लॅमडा ओनली, डिवाइड बाय ए प्लस बी मीन्स लाईक वन आणि लॅमडाचं ॲडिशन वन प्लस लॅमडा. काहीतरी थोडं प्रॉब्लेम दिसतो मला इथे, लॅमडाचं व्हॅल्यू बहुतेक माहिती असायला हवं होतं का, कारण लॅमडा माहिती नसताना कोसेक्स स्क्वेअर थीटा कसा निघणार ना. याला 2 मिनिटासाठी इग्नोर मारा सध्यासाठी, कारण की हा आपला सिला हे डिलिटेडमधून आहे ॲक्च्युली. एवढंच कन्सिडर करा फक्त, लॅमडाचा व्हॅल्यू ॲक्च्युली दिला पाहिजे होता इथे. सो मे बी टायपिंग मिस्टेक आहे इथे. ठीक आहे, चलो स्टील थोडंसं सॉल्व करून बघतो आहे मी की मे बी काही होऊ शकतं का, नाही का. टॅन थीटा इज इक्वल टू टू अंडर रूट ऑफ, हे पहा थ्रीचा स्क्वेअर नाईन बाय फोर आहे, मायनस ऑफ हा फोर इकडे पण जाईल, किंवा याचा स्क्वेअर नाईन बाय फोर आहे, मायनस ऑफ लॅमडा, बट फोर तिकडे पण गेला तर फोर लॅमडा बनेल की नाही. सो नाईन मायनस ऑफ फोर लॅमडा डिवाइड बाय फोर, फोर डिवाइड बाय वन प्लस लॅमडा, हा फोर आणि हा टू कॅन्सल, तर हा आपला टॅन थीटाचा व्हॅल्यू आहे. ॲक्च्युली टॅनचा उलटा गेला तर कॉट निघतो, आणि वन प्लस कॉट स्क्वेअर हा कोसेक स्क्वेअर असतो, हा कोसेक स्क्वेअर थीटा असतो. हे सर्व मान्य आहे, फक्त ना इथे लाईक लॅमडा माहिती असायला हवा होता. तरी थोडंसं करून बघूया आपण, पाहूया तरी काय होतं. सॉरी, करा आता याला उलटा करा. सो व्हॅल्यू ऑफ कॉट थीटा इज इक्वल टू, व्हॅल्यू ऑफ कॉट थीटा इज इक्वल टू, तो वन प्लस लॅमडा वरती जातो आणि खालती अंडर रूट ऑफ नाईन मायनस ऑफ फोर लॅमडा राहतो. करा आता वन प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर, कोसेक स्क्वेअर मीन्स वन प्लस कॉट स्क्वेअर थीटा. सो वन प्लस करा त्याचा स्क्वेअर, म्हणजे वन प्लस लॅमडाचं स्क्वेअर डिवाइड बाय नाईन मायनस ऑफ फोर लॅमडा असा समथिंग काहीतरी तो बनतो. आता हे जर का तुम्ही सिम्प्लिफाय कराल ॲक्च्युअलमध्ये तर लॅमडा तर प्रेझेंट राहणारच शेवटी, बरोबर. सो हे असे जे आन्सर्स आलेले आहेत ना, हे आन्सर नाही येऊ शकत ॲक्च्युली, इथे लॅमडाचा व्हॅल्यू त्यांनी द्यायला हवा होता.
काय म्हणता, कोणी केलंय का हे की लॅमडाचं व्हॅल्यू तुम्ही शोधू शकता? थोडंसं थिंक करा. आता हे हा आर्टिकल, ॲक्च्युली हा क्वेश्चन कसं झाला माहिती का माझ्याने, तो आर्टिकल न शिकवता चुकून हा क्वेश्चन लागला आहे खरं तर. आता हे त्यांनाच येईल ज्यांनी आधी कधीतरी केलं आहे पेर ऑफ स्ट्रेट लाईन. बरं, तुम्हाला इथेपर्यंत तरी समजलं का? इथे येऊन लाईक अटकलो आहे आपण, लॅमडाचं व्हॅल्यू पाहिजे आता आपल्याला. एक कंडिशन असते ऍक्च्युली, ही लाईन पेर ऑफ स्ट्रेट लाईन जर का रिप्रेझेंट करून पाहिजे असेल, मी रिपीट करतो, ही लाईन जर का पेर ऑफ स्ट्रेट लाईन पाहिजे असेल तुम्हाला, तर या सर्व नंबर्सनी एक कंडिशन सॅटिस्फाय करायला हवी आहे. ती कंडिशन ॲक्च्युली मी आणखीन शिकवलेलं नाही आहे, नाही का? थोडंसं लाईक सिक्वेन्स ब्रेक करून हा क्वेश्चन आला, मला पण ते सुरुवातीला नोटीस नव्हतं झालेलं, पण जस्ट थोडंसं फास्टमध्ये सांगतो आहे मी. कंडिशन असते ए बी सी एच एच जी जी एफ एफ, याची व्हॅल्यू जर का झिरो असेल ना, तर तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करत असतो. मग हे एची व्हॅल्यू, ओके, टू एच वरतून लाईक एचची व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू, हा टू जी आहे, वरतून जीची व्हॅल्यू, टू एफ वरतून एफची व्हॅल्यू, सी, सर्व सबस्टिट्यूट करून हे इज इक्वल टू झिरो करायचं असतं आणि मग लॅमडाचा व्हॅल्यू निघत असतो आणि मग तो इथे टाकायचा असतो. बट हा आर्टिकल लाईक शिकवलेला नाही आहे ना, तर लाईक थोडंसं थांबूया आपण या क्वेश्चनसाठी, ओके? बट ज्यांना माहिती आहे ते ऑलरेडी, तर त्यांनी त्यांना रिलेट झालं असेल ते, ठीक आहे. मला पण तो क्वेश्चन सॉल्व करते वेळी जस्ट क्लिक नव्हता झाला, बिकॉज मी पण त्या आर्टिकलचा नव्हता नव्हतो विचार करत, बट नंतर जस्ट अचानक सडनली एंडला जाऊन समजलं की यार हे आर्टिकल मिस झाला माझा. नाही, इग्नोर मारा हा सम सध्यासाठी, बिकॉज तो आर्टिकल आणखीन आपण कवर केलेला नाही आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये हवं तर मी कवर करतो. हा वाला करा बरं, बोलते हा लास्ट क्वेश्चन आहे, अँगल बिटवीन टू लाईन्स मधलं. चलो हे सर्व तुम्हीच करा आणि मला कळवा आन्सर. इफ अक्यूट अँगल बिटवीन दिस लाईन इज टॅन इनवर्स के, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के? भयंकर असं सोपं आहे. एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 4xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. इथे लिहितो मी एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. कम्पेअर करून एचा व्हॅल्यू मिळतो आपल्याला 1, 2hचा व्हॅल्यू -4 मिळतो आणि बीचा व्हॅल्यू 1 मिळतो, ओके? आता आपल्याला माहिती आहे अँगल बिटवीन दीज टू लाईन्स इज गिवन बाय 2 अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय ए प्लस बी. सो अँगल बिटवीन दीज टू लाईन्स इज गिवन बाय 2 अंडर रूट ऑफ, करा एचचा व्हॅल्यू शोधा, एच व्हॅल्यू -2 आहे, त्याचा स्क्वेअर एच स्क्वेअर इज 4, मायनस ऑफ ए इंटू बी इज 1 ओनली, डिवाइड बाय ए प्लस बी इज 2, टू टू विल गेट कॅन्सल. सो टॅन थिटा तर √3 बनतो आहे, म्हणजे थिटा काय असला पाहिजे, टॅन इनव्हर्स ऑफ √3 असला पाहिजे. बट ते क्लेम करतात की थिटा हा टॅन इनव्हर्स ऑफ के आहे, म्हणे टॅन इनव्हर्स ऑफ के आणि टॅन इनव्हर्स ऑफ √3, म्हणजे केचा व्हॅल्यू √3, के व्हॅल्यू शुड बी व्हॉट √3, असं असायला हवा. तर आज आपण 4.2 केलेलं आहे, उद्या आणि परवामध्ये 4.1 संपून टाकू, ओके? आणि त्याच्यानंतर तुम्ही टेस्ट द्या आणि त्यानंतर कमिंग वीक लाईक नेक्स्ट वीकपासून आपण या टाईमला फक्त आणि फक्त डाऊट घेत राहू. तुमचे कुठून तरी MCQ सॉल्व करतच असणार ना तुम्ही, टार्गेट और मे बी कोणते MCQ असाइनमेंट असेल, त्यातून जे काही तुम्हाला डाऊट्स येतात ना, तर ते का गुगल फॉर्मवरती आपण अपलोड करत राहू. हे यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लिंक देईन गुगल फॉर्मचे, आणि त्यावरती डाऊट तुम्ही अपलोड करत राहा आणि फक्त आणि फक्त आपण डाऊट सेशन रन करत राहू. बिकॉज इव्हन लास्ट इयर्स आपण एक्सपिरियन्स आहे की डाऊट सेशनमधले जे क्वेश्चन्स असतात ते चांगले असतात ॲक्च्युली. डाऊट आला म्हणजे डेफिनेटली त्या क्वेश्चनमध्ये काही ना काही लेवल असतात चांगलं. सो तशी सिरीज रन करूया, ठीक आहे? तर आजचं सेशन संपवतं, ओके? उद्या भेटूया आपण, 4.1 सॉल्व करूया उद्या. येस, डेली टार्गेट्स ना. ठीक आहे, तर आज एक काम करा, 4.2 तर ठीक आहे आपलं झालेलंच आहे तसंही,
तुम्ही काळजी कर घ्या फक्त की 4.2 मधले सर्व सम्स तुम्हाला पण करता येतील. ओके, हे ट्रॅक करा. आणि 4.2 मधले जे सॉल्ट सम्स आहेत ना, सॉल्ट सम्स हे वाले 4.2 च्या पूर्वीचे सॉल्ट सम्स, ते पण एकदा पटकन बघून घ्या फास्ट मध्ये. ठीक आहे, आता ज्यावेळेस 4.1 कंप्लीट होईल ना, मग त्यानंतर मी तुम्हाला एमसीक्यूचा असाइनमेंट सांगेन करण्यासाठी. आज तरी इतका काही ओव्हरलोड नाही देत, एकदम नॉर्मल नॉर्मलचे सम्स आहेत. 4.2 चा सॉल्ट आणि 4.2 चा अनसॉल्ट, एवढंच करून घ्या फक्त. टॉपिक उद्या आपला संपल्यानंतर, उद्या आणि परवामध्ये टॉपिक संपल्यानंतर एमसीक्यूज मी तुम्हाला देईन करण्यासाठी. टॉपिक वाईज डाऊट सेशन नसतील, ओव्हरऑल डाऊट सेशन असतील, लाईक कोणत्याही टॉपिकमधून काही विचारू शकता, असं कम्प्लीट सिलेबसचा डाऊट सेशन असेल. ठीक आहे, चलो तर सेशन क्लोज करतोय, उद्याच्या सेशनमध्ये भेटूया आपण. इवन 11th पण थिंक करू शकता, 11th सिलेबस कव्हर करण्याचा, टेस्ट सिरीज वगैरे लावू शकतो आपण. पण प्रॉब्लेम हा आहे की मे बी तिन्ही सब्जेक्ट जर का झाले असतील तुमचे, फिजिक्स पण केमिस्ट्री पण मॅथ्स पण, तर मग 11th हात लावणं थोडंसं लाईक बरं आहे. अदरवाईज मे बी थोडंसं वेट कराल, नाही का? आधी 12th बाकी सर्व सब्जेक्ट्स प्रॉपरली एकदम व्यवस्थित लर्न करून मग त्याच्यानंतर 11th करायला हवं. इनकेस जर का कोणाचे झाले असतील 12th सर्व टॉपिक्स व्यवस्थित, देन 11th पण सिलेबस मे बी डिसेंबर जानेवारीमध्ये कव्हर करू शकतो तुम्ही ग्रॅज्युअली हळूहळू. म्हणजे एक सर्टन टाइमच द्यायचा फक्त, दिवसातनं फक्त 1.5 तास द्यायचे फक्त, किंवा 1च तास द्या फक्त 11th, ते पण लाईक झोपण्याच्या पूर्वी. हे असं जरी कराल तरी 1 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये पूर्ण 11th मॅथ्स पण कम्प्लीट होऊ शकतं आरामात. बघू आपण, हा टॉपिक संपल्यानंतर करू डिस्कस. चलो सो सेशन क्लोज करतो, भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये. सो बाय एव्हरीवन, बाय सर, चलो बाय बाय सर, बाय बाय.